इंग्रजी व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन, येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव। आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशभर विविध उपक्रम राबवले जात आहे। त्याच अनुषंगानं नाशिक ग्रामीण पोलीस दलानं 75 किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे। नाशिक ते येवला या 75 किलोमीटर मॅरेथॉनला आज सुरुवात झालेली आहे। आज पहाटे 6:30 नाशिक औरंगाबाद रोडवरील कमाणीपासून मॅरेथॉनला सुरुवात झाली। या मॅरेथॉनमध्ये ग्रामीण पोलीस दलातील 75 अधिकारी 7 कर्मचारी सहभागी झाले। मनपा आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला आज प्रारंभ झाला। टप्प्याटप्प्यानं ही मॅरेथॉन आयोजित केली जाणार आहे। आज पहिला 10 किलोमीटरचा टप्पा पार पडला आहे। माझा राष्ट्र माझा देश या भावनेतून सर्वांनी देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी झालं पाहिजे असे प्रतिपादन यावेळी नवनियुक्त आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले। आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि ही अतिशय महत्वाची घटना आहे आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये, कारण मी असेल किंवा आपणही असाल, आपण प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळ पाहिलेली नाही, परंतु ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं त्याचं महत्त्व आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं आहे। जेव्हा आपण विचार करतो इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या काळातल्या घटनांचा, आणि त्यामुळं आज आपण जो मोकळा श्वास घेतो आहे, आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो आहे उपभोगतो आहे, त्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण आपल्या राष्ट्राप्रती आपलं प्रेम, आपली निष्ठा, आपली भक्ती दाखवण्यासाठी म्हणून आपण हा अमृत महोत्सव साजरा करतो आहे। आणि यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः नवीन पिढीमध्ये, ही भावना कायम जागृत राहिली पाहिजे की महान स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। आणि यामध्ये 9 तारखेला आपण सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेणार आहोत। वेगवेगळ्या विभागांनी, विशेषतः सिटी पोलीस, ग्रामीण पोलीस यांनी सर्वांनी वारंवार अशा प्रकारच्या मॅरेथॉन्स आयोजित केलेले आहेत, वॉकॅथॉन आयोजित केलेले आहेत, त्यातून एक चांगलं वातावरण निर्मिती होत आहे। 13 ते 15 ऑगस्ट आपण सर्वांनी आपल्या घरावर, आपण जिथे राहतो तिथे राष्ट्रध्वज फडकवायचा आहे। वेगवेगळे कार्यक्रम मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपण आयोजित करतो आहे। यातून सर्वांना माझी हीच विनंती आहे की आपण सर्वांनी, प्रत्येकानी माझा राष्ट्र माझा देश या भावनेतून या संपूर्ण मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। नाशिक ते येवला या रिले दौडच्या 75 किलोमीटरच्या टप्प्यात स्वातंत्र्य सेनानींच्या पुतळ्यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाईल। येवला शहरातील मुक्तीभूमी येथे स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून रिले दौडचा समारोप होईल अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशभरात वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आपण आझादी का अमृत महोत्सव निमित्त वेगवेगळे उपक्रम घेऊन आज आपण नाशिक ते येवला हे जे 75 किलोमीटरचं अंतर आहे त्याच्यासाठी एक रिले दौड आपण ठेवलेली आहे। त्यामध्ये या दौडच्या रूटवर आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ज्या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या, जे जे महत्त्वाचे व्यक्तिमत्व यांनी त्यांच्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे, आयुष्याच्या वेगवेगळ्या संकल्पनातून भारताच्या स्वातंत्र्याला मोठा हातभार लावलेला आहे। मी जसं निफाडमध्ये आपले त्या काळचे न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्यांचं वास्तव्य असलं ठिकाण, जन्मठिकाण, त्यांचे लायब्ररी जी आहे, ह्या आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतील। त्याचबरोबर येवल्यामध्ये आपण याची या रॅलीची सांगता जी आहे ती आपल्या मुक्तीभूमी तिथली जी आहे येवल्याची तिथे करणार आहोत। त्याच्या आधी ज्यांनी स्वातंत्र्याच्या काळात महत्त्वाचा हे बलिदान दिलं होतं तात्या टोपे त्यांच्या स्मारकालाही आपण अभिवादन करून तिथे आपण सांगता करणार आहोत। आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामीण पोलीस दलांतर्फे आपण वेगवेगळे उपक्रम पण घेतलेले आहेत, वॉकथॉन चालू आहेत,
त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळे 75 आपली जी लोकल वॅरायटीची झाडं आहेत, वड झालं, पिंपळ झालं, लिंब झालं, ही आपण लावणार आहोत. जसं सांगण्यात आलं की 9 ऑगस्टला सर्व ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक राष्ट्रगान जे आहे तो एक मोठा उपक्रम आपण घेणार आहोत. आपली जी नवीन पिढी आहे तिला स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून देणं आणि विशेषतः ज्यावेळेला आपल्याला अमृत महोत्सव आपला स्वातंत्र्याचा चाललेला आहे त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या वेगवेगळ्या लोकांनी आपलं योगदान दिलं त्याची कुठेतरी एक जाणीव आपल्या मुलांना करून देणं हे याच्यामागचा एक छोटासा उद्देश आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपण हर घर तिरंगा हे अभियान घेणार आहोत. त्यामध्ये सर्व जे आपल्या पोलीस दलाच्या स्थापना आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत, SDPO ऑफिस, ॲडिशनल SP ऑफिस, इथे आपण तिरंगा लावणार आहोतच. त्याचबरोबर जे आपले पोलीस अंमलदार अधिकाऱ्यांची जी घरं आहेत तिथे देखील आपण राष्ट्रध्वज जो आहे तो फडकावणार आहे. या 15 ऑगस्टच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या माझ्यातर्फे सर्व भारतवासियांना आणि नाशिककरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आजपासून सुरू झालेली ही रिले मॅरेथॉन ही टप्प्याटप्प्यानं 75 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत ही मॅरेथॉन पूर्ण केली जाईल आणि येवला येथील मुक्तिधाम येथे या मॅरेथॉनचा समारोप होईल. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या निमित्तानं ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 75 विविध प्रकारची झाडे लावण्याचा उपक्रम देखील ग्रामीण पोलिसांनी हाती घेतलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.